मतदान कोणाला करायचं? अशोक पवार. मतदान कोणाला करायचं? अशोक पवार. मतदान कोणाला करायचं? अशोक पवार. कोणाला मतदान करायचं? अशोक पवार. कुणाला करायचं? खरं सांगू एका शब्दात जितू तरी हातात येईल त्याला करणार. मतदान कुणाला करायचं? आणि प्रदीप दादा कन. मतदान कुणाला करायचं? आता लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला त्यांनी दिले, शिंदेनी, त्यांनाच करणार. निवडणूक चालली, आम्ही पवार साहेबांची माणसं आहेत. पवार साहेबांची माणसं आहेत. कोणते पवार? मोठे पवार. स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण श्री क्षेत्र थेऊर या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी निवडणूक चालली आहे दादा, आमदारकीची. अशोक पवार उभे राहत आहेत, प्रदीप कंद आहेत, माऊली कटके आहेत, शांताराम कटके आहेत. मतदान कुणाला करायचंय? आणि प्रदीप दादा कंद. कारण काय? कारण नवीन कर्तृत्व म्हणजे चांगले माणसं आहेत, त्यामुळे आम्ही प्रदीप दादा कंद. आणि गावागावामध्ये ते फिरतात, फिरून लोकांशी संवाद करतात, संवाद करून कामं व्यवस्थित करणारा माणूस आहे. अशोक पवारांना आम्ही 2 वेळा निवडून दिलं, आता प्रदीप दादा कंद यांना आम्ही मतदान करणार आहे. तुमचं काय नाव? आमचं शिवाजी चव्हाण. कुणाला मतदान करायचं? मतदान आपलं हे आपलं आता हे जे यांनी सांगितलं त्यांना मतदान करणार, दादांना, प्रदीप दादांना. तुमचं गाव आहे? गाव थेऊरच आहे, पोरपर थेऊर आहे. ह्या ठिकाणी काय नाव दादा? काय नाव? सुभाष बारकुशी तुळे काव. मतदान चाललंय निवडणुकीचं, कोणाला मतदान करायचंय? अजित दादा. अजित दादा पवार त्यांनाच मतदान करणार आहे आम्ही. अजित पवार ना इकडे अशोक पवार आहेत. अशोक पवारला नाही करणार आम्ही मतदान. अशोक पवारला कशाल? अजित पवारचा जो माणूस असेल त्याला मतदान करणार आम्ही, कारण त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं. काय काम केलं तुमचं? काय आमचं बस आम्हाला सगळ्यांना पैसे वाटले त्यांनी. काय लाडकी बहीण? लाडकी बहीण योजनेचं काव. म्हणून तुमचं मतदान त्यांच्याकडे सगळं अजित पवारांना? अजित पवारांना मतदान आमचं फिक्स. ओके ओके चला. या ठिकाणी दादा काय नाव तुमचं? हनुमंत नितनवरे. गाव कुठले? कोलवडी. कोलवडी. निवडणूक चालली, अशोक पवार उभे आहेत, इकडं शांताराम कटके आहेत, माऊली कटके, प्रदीप दादा कंद आहेत. मतदान कोणाला करायचं? अशोक पवार. कारण काय? कारण चांगला माणूस आहे, रस्त्याची कामं बी केलेत. एकीकडे इकडे लाडकी बहीण मिळते, बरेच योजना देत आहे सरकार, तरी सुद्धा अशोक पवार का? माणूस चांगला आहे ना, माणूस चांगला आहे. आणि कायमस्वरूपी आमच्या माझ्या स्वतःच्या घरी येऊन बंगल्यात येऊन बसलेला आहे माणूस. तो कामं केलेत का नुसते आलेत? नाही कामं केलेत ना, नुसते आले नाही, कामं पण झालेत. म्हणून तुमचं मत अशोक पवार. या ठिकाणी मंदिराच्या कट्ट्यावर काही मंडळी बसलेत. दादा नमस्कार. राम राम. राम राम. काय नाव? विठ्ठल शिवाजी गाडेकर. गाव कुठलं आहे? थेऊरच आहे, इथलंच आहे. बरं. निवडणूक चालली आहे, अशोक पवार उभे राहतात, प्रदीप कंद आहेत, माऊली कटके आहेत, शांताराम कटके आहेत. मतदान कोणाला करायचं? हा बघू त्या टायमाला काय कोणाला करायचं कसं करायचं ते. तुम्ही इथलेच आहेत? हा इथलं. मतदान इथंच माहीत आहे ना मतदान. कोणाला तरी ठरलं असेल ना, काम केलं असेल तुम्ही. बरोबर. नाही पण तसं नाही, त्या टायमाला काय असं आहे की नाही, तुमचं फिक्स नाही झालं अजून. तुमचं कोणाला करायचं मतदान? आता आमचं तर काय, आम्ही एवढे काय करत नाही. आता ते काय अशोक पवारलाच करणार, अशोक पवारलाच. कारण काय? कारण चांगला माणूस आहे, सज्ज गोरगरिबाचा माणूस आहे. कामं केली होती त्यांनी विचार. बाकीच्यांची कामं हे केले समजायची, गावाला येतोय जातोय. तुमचं मत कोणाला? अशोक पवारला देणार. या ठिकाणी ताई उभी आहे. ताई काय नाव? रसिका चौधरी. गाव कुठलं आहे? थेऊर. निवडणूक चालली आहे, आमदारकीला 4 जण इच्छुक आहेत, प्रबळ दावेदार आहेत. अशोक पवार आहेत, प्रदीप कंद आहेत, माऊली कटके, शांताराम कटके आहेत. कुणाला मतदान करायच्या वेळेस? अजित पवार. अजित पवार नाही तिथं, अशोक पवार आहेत, प्रदीप कंद आहेत, माऊली कटके आणि शांताराम कटके. माऊली कटके. कारण काय हो? माऊली कटकेंनी काय काम केलंय का? केलेत ना. काय काम केलंय म्हणजे देवदर्शनासाठी वगैरे काय? हो माहीत नाही एवढं, पण केलेलं आहे. तुमचं मतदान कोणाला यावेळेस? माऊली कटके. दादा थांबा. काय नाव? आनंद बाबूराव पडळकर. गाव? थेऊर. निवडणूक चालली आहे, मतदान कोणाला करायचं? अशोक पवार आहेत, प्रदीप कंद आहेत, माऊली कटके, शांताराम कटके. अशोक पवार. कारण काय?
ती शरद पवार होता माणूस खास कट्टर माणूस. काम पण चांगली. म्हणून तुमचं मतदान अशोक पवारला. काय दादा नाव? सुनील कोंडिबा कांबळे. गाव? थेऊर. निवडणूक चालली आहे, मतदान कोणाला करायचे? अशोक पवार आहेत, प्रदीप कंदे, शांताराम कटके, माऊली कटके. अशोक पवार. कारण काय हो? आमच्याकडे अशोक पवार चालू आहे सध्या. कामं आहेत का? आमच्याकडे कामं चालू आहेत. काय कामं केली तुम्ही? आमच्याकडे रस्त्याची कामं चालू आहेत, ड्रेनेज लाईनची कामं चालू आहेत. कामं अशोक पवारची चांगली आहेत. तुम्ही राहता कुठे नेमकं? थेऊरमध्येच. थेऊरमध्ये कांबळे वस्ती. तुमचं सगळ्यांचं ठरलंय का? हो नक्की. काय अशोक पवार काय चिन्ह आहे माहिती का? हो. काय तुतारी. नमस्ते. काय नाव? नवनाथ जवळकर. गाव? आळंदी माधवाजी. निवडणूक चालली आहे, अशोक पवार उभे आहेत, माऊली कटके, शांताराम कटके, प्रदीप दादा कंदे. कोणाला मतदान करायचं? अशोक पवार. कारण काय हो? आता माणूस आता काम केलेलं आहे आमच्याकडे आळंदीला. आळंदीत काम आहेत? हा. काय नाव ताई? रुपाली नवनाथ जवळकर. मतदान कोणाला करायचे? लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील ना तुम्हाला? हो आलेत ना. तरी मतदान कोणाला करायचे? हे तर म्हणतात अशोक पवारांना मतदान करायचे. तुमचं मतदान कोणाला असेल आता? यांना पण नाही सांगायचे. कोणाला करायचे? भावालाच करायचे. लाडक्या बहिणीचे पैसे आलेत भावालाच करायचे. यांचं ऐकायचं नाही. नाही. तुमचं मत भावालाच. अरे बापरे. बोला बोला बोला. काय नाव? काळोराम चौधरी. गाव? पेठ. नायगाव पेठ. नायगाव. निवडणूक चालली, अशोक पवार, प्रदीप कंद, माऊली कटके, माऊली कटके, शांताराम कटके उभे. कोणाला मतदान करायचे? नायगाव म्हणजे आता ज्या निवडणुकीमध्ये आता काय जे असं नाही. पण कोणाला तुमचं ठरलं असेल ना, वैयक्तिक मत तर ठरलं असेल ना कोणाला करायचं? नाही तसं काय अजून ठरलेलं नाही आहे. काय नाव दादा? दरेकर, सतीश दरेकर. गाव? गाव सरसवाडी. काय मतदान कोणाला करायचे? तिकडे अशोक पवार आहेत, प्रदीप कंदे आहेत, माऊली कटके, शांताराम कटके. आम्हाला शिवसेना एकनाथ शिंदे. म्हणजे एकनाथ शिंदेचे कोण उमेदवार असन त्यांना मतदान करणार आहे. काय नाव ताई? सतीश दरेकर. पूनम सतीश दरेकर. लाडक्या बहिणीचे पैसे आले का? हो. मतदान कोणाला करायचं? भावालाच. भावालाच एकनाथ शिंदेंना. काय नाव दादा तुमचं? जगताप पांढरंगा. शिव जगताप. निवडणूक चालली, मतदान कोणाला करायचे? खरं सांगू एका शब्दात, जे तुतारी हातात गेल त्याला करणार. कारण का? ती कारण आमची आम्हाला माहीत काय असेल. आमची जी श्रद्धा आहे. कुणाच्या श्रद्धा आहे तुमची? साहेबावर. आता तुतारी अशोक पवारांच्या हातात आहे. असू दे की मग तुमचं तुतारी कुणाची? शरद पवारांच्या हातात. असा म्हणून मतदान तुमचं तुतारी? नाही ना, प्रकाश जगताप. मतदान कोणाला करायचं? आता बघ कोणाला करायचं. अजून फायनल नाही झालं का? का बरं करायचं ना ह्यांना करायचं शरद पवारांना. लाडक्या बहिणीचे पैसे अजित पवारांनी दिले तुम्हाला? मग दिले असते का? ते एकच घर आहे ना शेवटी. अजित दादा आणि ते एकत्रच आहेत. वेगळे आहेत, वेगळे वेगळे. हां. पण आता लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला त्यांनी दिलेत शिंदेंनी. मग मतदान कोणाला? मग शिंदेंना. त्याने हॉटेलमध्ये दोघं जण बसलेत. दादा निवडणूक चालली, तुम्ही इथले स्थानिक का? काय नाव? शंकर बाबन चव्हाण. निवडणूक चालली आहे, इकडे आमदारकीची निवडणूक चालली आहे. अशोक पवार उभे आहेत, प्रदीप कंद आहेत, माऊली कटके आहेत आणि शांताराम कटके आहेत. तुमचं मतदान कोणाला असेल? आमचं माव ह्याला अशोक बापू. का हो अशोक बापूंना? मग ते पहिल्यापासून ते आम्ही त्यांचीच माणसं आहे. माणसं आहे म्हणून का कामं आहेत? नाही नाही, कामं बी करतात ना ते काम. बाकीच्यांची कामं? बाकीच्यांची आता आपल्याला तरी काय माहिती, पण आपले कामं केलेत म्हणून आपण सांगतोय. मग म्हणून तुमचं मतदान? हां. त्यांच्या. काय नाव दादा? विठ्ठल कुंजीर. गाव? थेऊरच. काय मतदान करायचंय, कोणाला करायचंय? आता या कार्यक्रमा ह्याच्यामध्ये सगळ्यात खिचडी झालेली आहे. राष्ट्रवादी काय, काँग्रेस काय आणि बी जे पी काय आणि हे काय सगळ्या गोष्टी न पडणाऱ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला झालेल्या आहेत. याच्यामधून जे पवार साहेब जे सांगतील, जे पवार साहेबांच्या पाठीमागे आम्ही आयुष्यभर राहिलो, माननीय अजितदादा पवार, सॉरी अजितदादा पवार नाही, शरदचंद्र पवार या पक्षाचा आमचा पाठिंबा राहील. अशोक पवार त्यांच्याकडून उभे आहेत, ते निवडून येतील ना? तुमचं मतदान होणार ना? कोणाला करायचं?
अशोक बापूला। काय नाव दादा? राहू लागलावे। गाव? थेऊर। निवडणूक चालली, अशोक पवार आहेत। आम्ही ह्याला पवार साहेब, आम्ही पवार साहेबाचे माणसं आहेत। पवार साहेबाचे माणसं आहेत। कोणते पवार? मोठे पवार, शरद पवार। हो हो, चला मतदान करायचे आता। कोणाला करायचे? अशोक पवार आहेत, बाकी प्रदीप कंद आहेत, माऊली कटके, शांताराम कटके आहेत, आता ह्याच्यापैकी कोणीच नाही आपल्याला। मग तुम्ही कोणाला करणार आहे? ते काय तर तिथं काउंटरवर गेल्यावर तुम्हापर्यंत काय सांगावं। अजून नाही, ज्यांनी काय आमच्यासाठी काही केलं नसेल त्यांच्यासाठी काय करायचं आपण? अजून ठरलं नाही। वयोवृद्धांना काही केलं नसेल, सुविधा दिल्या नसतील तर त्यांच्यासाठी काय करणार आपण? निवडणूक चालली, अशोक पवार आहेत, प्रदीप कंद आहेत, माऊली कटके आहेत, शांताराम कटके आहेत, कोणाला मतदान करायचं काय आता? कोणाला करावं आता? तुमचं मत कोणाला द्यायचं यावेळेस? आता नवीन जे नवीन असेल त्यांनाच करायचं। नवीन अशोक पवार सोडले तर बाकी सगळे नवीन आहेत। मग आता बघू, आता ज्याचं रामटोक होईल त्यालाच करायचं, मग काय नवीनच्यालाच। तुमचं अजून ठरलं नाही?